येवदा परिसरातील अनेक गावात घरकुल योजनेत भोंगळ कारभार सुरू आहे. शासनामार्फत मिळत असलेले इंदिरा आवास योजना, पंतप्रधान आवास योजना याद्वारे नागरिकांना घरकुलाचा लाभ मिळतो, परंतु घरकुलाचे पूर्ण पैसे लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होत नसल्याचे दिसून येत आहे. कारण लाभार्थ्यांना घरकुलाचे पैसे काढण्याकरिता दलालांचा सहारा घ्यावा लागतो. लाभार्थ्यांकडून 4 ते 5 हजार रुपये उकळल्या जात असल्याचे नागरिकांकडे चर्चा आहे. येवदा, पिंपळद, वडनेर, गंगाई अशा अनेक गावात दर्यापूर पंचायत समितीचे अधिकारी आपल्या दलाल नेमलेले असल्याचे नागरिकांकडून समजते. यावर दर्यापूर पंचायत समितीचे वरिष्ठ अधिकारी, घरकुल लाभार्थ्यांची जे लूट केल्या जाते हे थांबवेल का, असा नागरिकांना प्रश्न पडलाय. यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांचे हात तर ओले नाही ना, असे सुद्धा नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे. या परिसरात अनेक नागरिकांचे घरी पक्के बांधले असल्यावर त्या लाभार्थ्यांकडून पैसे घेऊन पंचायत समितीचे अधिकारी नवीन बांधकाम न पाहता दलालांमार्फत त्यांच्या खात्यात चेक जमा करतात. त्यावरील मलाई पंचायत समितीचे अधिकारी व दलाल यांच्या घशात जाते. तरी याकडे वरिष्ठ अधिकारी लक्ष देऊन यावर कारवाई करावी व दलालांचा सफाया करावा, हे नागरिकांची मागणी आहे. रामेश्वर माकुळे, विदर्भ न्यूज, येवदा.